ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मिरजेत भाजपा पक्ष श्रेष्ठींकडून मोठी खांदे पलट. भाजप मिरज विधानसभा निवडणूक प्रमुखपदी काकासाहेब धामणे. मिरजेतील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष श्रेष्ठींकडून मोठी खांदे पलट करण्यात आली. मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे खांदे पलट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून आज निवडी जाहीर केल्या आहेत. मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख पदावर काकासाहेब धामणे यांची निवड जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोहन वनखंडे यांच्या अनुसूचित जाती मोर्चा पद कार्यकाल संपल्यानंतर भाजप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख पद त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. पण आता आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बदल करत मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख पदावर काकासाहेब धामणे यांची निवड, तर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर मोहन वनखंडे यांना कायम ठेवलं आहे. काकासाहेब धामणे यांचे मालगाव गावच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान असल्याने हा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घेतला आहे. पंचायत समितीचे ते माजी सभापती असून या पदावर कार्यरत असताना मिरज विधानसभा क्षेत्रात त्यांचा चांगला संपर्क आहे. भाजप पक्षाने काकासाहेब धामणे यांच्यावर पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी दिली आहे. आज ही निवड जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे तसेच मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी काकासाहेब धामणे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महानकर न्यूजसाठी आदि माने, मिरज.